नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शनमध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे आज आपण विषय घेऊन आलो आहोत मंगळ कर्क राशीमध्ये नीच राशीमध्ये दिनांक अकरा मे दोन हजार तेवीस ते एक जुलै दोन हजार तेवीसपर्यंत एक जुलै दोन दोन हजार तेवीसपर्यंत असणार आहे म्हणजे जवळजवळ आपण म्हटलं तर एक पन्नास दिवस हा मंगळ ग्रह कर्क राशीमध्ये असणार आहे आणि या ग्रहस्थितीचा बारा राशींवरती काय परिणाम होणार आहे याचा आपण अभ्यास करायचा आहे त्याच्या अगोदर आपण हे बघूया की मंगळ ग्रह मंगळ ग्रहाचे गुणधर्म आणि कर्क कर राशीचे गुणधर्म हे बघितल्यानंतर तुम्हाला कल्पना येईल की फळं कशा पद्धतीनं बघितली जातात आणि कशा पद्धतीनं फळं ही मिळ मिळतात लोकांना त्या ज्या त्या राशींना पहिल्यांदा आपण बघायचं आहे मंगळ मंगळ हा काय भूमिकारक आहे म्हणजे जमिनीशी संबंधित मंगळ ग्रह धरला जातो ज्योतिषशास्त्रामध्ये भावंड भावन्द, भावंडाचं सुद्धा भातृकारक आहे मंगळ वाहन वाहन खरेदी किंवा वाहन सुख हे सुद्धा मंगळ या ग्रहावरून बघितलं जातं अग्नी मंगळ हा कसा आहे तापट आहे अग्नि आहे त्यांच्यामध्ये उष्णता त्या व्यक्तीमध्ये उष्णताचं म्हणजे बॅलेन्स कसा असणार आहे हे मंगळ ग्रह ठरवतो रक्तविकार मंगळा मंगळ मंगल हा ग्रह जर बॅलेन्स असेल कुंडलीमध्ये तर रक्तविकार रक्तदोष या गोष्टी बघितल्या जातात धाडस मंगळामध्ये काय आहे धाडस आहे शेजारी त्याच्याबरोबर शेजारी सुद्धा बघितले जातात मंगळ ग्रहाबरोबर भांडण मंगळ ग्रहाला कसं आहे भांडण तंटा हा जरा जास्त आवडतो म्हणजे मध्यस्थी करणे या गोष्टी म मंगळ ग्रहाला आवडत नाही शिवाय शक्तिकारक आहे मंगळ हा युक्तीपेक्षा शक्तीवरती जास्त विश्वास ठेवणारा ग्रह आहे आणि तापट स्वभाव ज्यांचा मंगळ Uh, स्ट्रॉंग असतो पत्रिकेमध्ये लग्नात जो मंगळ बघतात त्याचा हा विषय नाही आहे तर ज्यांचा म पत्रिकेमध्ये मंगळ स्ट्रॉंग असतो म्हणजे वृश्चिक राशीमध्ये मंगळ मेष राशीमध्ये मंगळ असा ज्यांचा प कुंडलीमध्ये असतात त्यांचा स्वभाव काय असतो तापट जास्त करून असतो हा झाला मंगळाचा स्वभाव आता आपण काय बघायचा आहे कर्क कर राशीमध्ये जेव्हा मंगळ येतो म्हणजे आता कर्करास कशी आहे ते सुद्धा बघून घ्या कर्करास कशी आहे चंचल आहे प्रेमाळ आहे नाजूक आहे आता बघा या ठिकाणी नाजूक कर्करास आहे मंगळ कसा आहे कडक आहे हार्ड आहे भावनात्मक आहे म्हणजे काय भावनाशील विचार करणारे कर्कराशीचे लोक असतात मातृभक्त आहे कौटुंबिक आवड असणारा आहे म्हणजे घरामध्ये जास्त करून राहायला वगैरे कर्कराशीच्या लोकांना आवडतं म्हणजे कौटुंबिक सुखाकडं जास्त लक्ष देतात बघायला गेलं तर हे दोन स्वभाव जे आहेत मंगळाचे स्वभाव आणि कर्कराशीचे स्वभाव हे एकमेकाच्या विरोधाभास आहेत आणि यामुळंच ज्योतिषशास्त्रामध्ये असं सांगितलं जातं मंगळ ज्या वेळेला कर्कराशीमध्ये येतो त्यावेळेला तो नीच राशीमध्ये येतो असं समजलं जातं म्हणजेच मंगळ ग्रहाची ही नीच रास कुठली आहे कर्करास आहे कारण या दोघांचे स्वभाव एकमेकाच्या अत्यंत विरोधात आहे आपण थोडा उलटा जर विचार केला प्रत्येकजण म्हणतात की कर्कराशीमध्ये मंगळ नीचेच आहे कर्कराशीत मंगळ नीचेच आहे आपण अशाच पद्धतीनं जर विचार केला तर तुम्हाला नक्कीच पॉझिटिव्ह यातून संदेश मिळेल मंगळ तापट आहे सगळे धाडसी ग गुण ह्याच्यामध्ये आहेत आणि कर्कराशीमध्ये काय आहेत विरुद्ध गुण आहेत आपण ह्या वेळेला असा विचार करायचा की कर्करास ज्यांची ज्यांची आहे त्यांच्यामध्ये धाडस येण्याचे हेच पन्नास दिवस जास्त गॅरंटी आहे कारण ते चांगल्या पद्धतीनं धाडस करून व्यवसाय वृद्धी वगैरे चांगल्या पद्धतीनं करू शकतात ज्या गोष्टी धाडसेविना आढलेल्या आहेत त्या गोष्टी तुम्ही ह्या पन्नास दिवसामध्ये करू शकता या ठिकाणी असं समजायचं नाही आहे की कर्कराशीमध्ये मंगळ आला म्हणजे तो आता निचेचा झाला आहे आता आपण काय करायचं उलटा विचार करायचा आहे कर्कराशीमध्ये मंगळ आल्यामुळे धाडस हा गुण तुमच्या पन्नास दिवस हा तुमच्यामध्ये स्ट्रॉंग असणार आहे त्याचा जरूर आपण वापर करून घ्यायचा आहे फक्त विचार करून धाडस करायचा आहे कारण कर राशीमध्ये चंचलता हा जरा गुण जास्त येतो त्यामुळे कर्क राशीच्या लोकांनी कोणतंही धाडस करताना थोडासा विचार करायचा आहे एवढी काळजी घेतली तर तुम्हाला काय अडचण येणार नाही आता त्याच्याबरोबर आपण काय बघायचे आहेत उपायसुद्धा बघायचे आहेत बारा राशीचे परिणाम आणि त्यांचे उपाय आता मी तुम्हाला कर्क राशीचं थोडंसं सांगितलं तर आपण ओळीनं बघत जाऊया मेष वृषभ मिथून कर्क वगैरे अशा पद्धतीनं मेष मेष राशीमध्ये जर आपण बघायला गेलं तर मेष राशीला कर रास ही चौथी रास येते एक दोन तीन चार चौथं स्थान हे मातृसुखाचं स्थान आहे आणि त्याच्यामध्ये वाहन खरेदी योग हो, सुद्धा म्हणजे बघितलं जातं चौथ्या स्थानावरून वाहन बघितलं जातं मातृसुख बघितलं जातं घरातलं सुख बघितलं जातं आपल्या मेषराशीच्या ज्यांची ज्यांची कुंडली आहे त्यांच्या कुंडलीमध्ये जर मंगळ ग्रह बिघडला असेल म्हणजेच तो कन्या कर राशीमध्ये त्यानंतर राशीमध्ये अशा पद्धतीनं जर तो मंगळ ग्रह असेल तर त्यांना ह्या गोष्टी म्हणजे किमान सुख मिळायचा प्रश्न येतो आहे म्हणजे घरगुती सुख जरा त्यांना अडचण ठरू शकते पण जर त्यांचा मंगळ जर ग्रह चांगला असेल कुंडलीमध्ये ओरिजिनल कुंडलीमध्ये तर त्यांना तितकीचं काळजी करायची आवश्यकता नाही आहे मेषराशीच्या लोकांना म्हणजे थोडंसं घरामध्ये कौटुंबिक कलह वाढण्याची शक्यता या पन्नास दिवसामध्ये आहे वृषभरास बघूया आपण वृषभ राशीला एक दोन तीन म्हणजे तिसरं स्थान हे वृष तिसरं स्थानामध्ये मंगळ कर्क राशीमध्ये येतो राशीच्या तिसरं स्थान हे कशाचं आहे भावंडांचं आहे आणि शेजाऱ्यांशी म्हणजे कसे संबंध राहतात पराक्रम आहे तर वृषभ राशीच्या लोकांना या दरम्यान धाडस तुम्ही चांगल्या पद्धतीनं करू शकता पराक्रम चांगल्या पद्धतीनं गाजवू शकता जरूर या संधीचा तुम्ही वृषभ राशीच्या लोकांनी फायदा घ्यायचा आहे धाडस करा फक्त विचार करून या ठिकाणी धाडस करायचं आहे पण थोडंसं शेजाऱ्यांशी पटून घ्यावं लागणार आहे मिथून रास मिथून राशीला कितवा येणार आहे मंगळ दुसऱ्या स्थानामध्ये येणार आहे कर्क राशीमध्ये मंगळ मिथून राशीला दुसऱ्या स्थानात येतो दुसरं स्थान हे काय आहे धन धनाचं स्थान आहे नुकसान होणार नाही मिथून राशीच्या लोकांनी कारण मिथून राशीचं आणि मंगळाचं एकमेकाशी पटत नाही म्हणजे बुधाची रास आहे मिथून आहे आणि बुध हा बुद्धीनं काम करणारा ग्रह आहे आणि मंगळ हा शक्तीने करणारा आहे त्यामुळे मिथून राशीचं आणि मंगळ राशी एकमेकांना एकमेकांना शत्रूट समजले जातात दुसऱ्या स्थानात ही युती येत असल्यामुळे थोडंसं तुम्हाला धनाबाबत या पन्नास दिवस चिंता करावी लागणार आहे नुकसान होणार नाही किंवा आगीचे कोणते प्रसंग येणार नाहीत हे काळजी घ्यावी लागेल कर्करास मगाशी मी कर्कराशी जर सांगितलंच आहे अविचाराने कोणतीही गोष्ट करायची नाही आहे धाडस तुमच्या अंगी येणार आहे त्याचा जरूर तुम्ही वापर करून घ्यायचा आहे सिंहरास सिंह राशीला बारावा मंगळ येतो म्हणजे कर्कराशी बाराव्या स्थानामध्ये येते बाराव्या स्थानात मंगळ असल्यामुळे थोडंसं नुकसान होणार नाही कोणत्याही गोष्टीचं व्यवसायामध्ये नुकसान होणार नाही ही काळजी कर्क सिंह राशीच्या लोकांनी घ्यायची आहे थोडासा तापट स्वभावालासुद्धा तुम्हाला मुरळ घालावे लागेल त्याच्यामुळे नुकसान होण्याची जास्त शक्यता आहे आर्थिक नुकसान कन्या रास कन्या राशीला अकरावा मंगळ येतो कन्या राशीच्या लोकांचे सुद्धा बुध हा ग्रह राशीस्वामी आहे कन्या राशीचा अकराव्या स्थानात असल्यामुळे तितकीशी काळजी करायची आवश्यकता नाही आहे कारण लाभस्थान आहे फक्त जे लाभ तुम्हाला जे मिळणार मिळायचे चान्सेस होते त्याच्यामध्ये थोडेसे तुम्हाला विघ्न येण्याची शक्यता आहे आणि व्हिडिओच्या शेवटी तर मी तुम्हाला उपाय सांगणार आहे काय करायचं आहे सुद्धा तुम्ही जरूर बघा तुळरास तुळराशीला दहाव्या स्थानामध्ये मंगळ येतो दहावं स्थान हे काय आहे वडिलांचं स्थान आहे व्यवसायाचं स्थान आहे आणि कर्क राशीचा मंगळ दहाव्या स्थानात आल्यामुळे काय होणार आहे तुम्ही व्यवसायामध्ये धाडस करू शकता चांगल्या पद्धतीनं तुम्ही त्याचा वापर करून घ्या फक्त व्यवसायात धाडस करताना कर्ज काढून या ठिकाणी पन्नास दिवस करायचं नाही आहे नाहीतर कर्जाचा बोजा अंगावर पडू शकतो वृश्चिक रास वृश्चिक राशीचा राशी स्वामी मंगळ आहे त्यामुळे वृश्चिक राशीच्या लोकांनी तितकासा विचार करण्याची आवश्यकता नाही आहे तरीसुद्धा कितवा येतो आपण बघूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नौ। नवव्या स्थानामध्ये म्हणजे काय होतं लग्नेश भाग्यस्थानामध्ये येतो त्यामुळं भाग्यस्थानामध्ये तुमच्या मंगळ आलेला आहे त्यामुळे वृश्चिक राशीला चांगले दिवस आहेत हे येणारे पन्नास दिवस जरूर या गोष्टीचा फायदा घ्यायचा आहे देवदर्शन करा लांबचे प्रवास कर तुमच्या हातून चांगले होते धनुरास धनुराशीला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ कर्क राशीमध्ये मंगळ धनुराशीला आठवा येतोय आठव्या स्थानामध्ये मंगळ असल्यामुळे आगीचे धडपडण्याचे प्रसंग सांभाळून क म्हणजे हो येणार नाहीत ही काळजी घ्यायची आहे जास्त करून सहा आठ आणि बारा ज्यांच्या स्थानामध्ये ही कर्क राशीचा मंगळ येतो त्यांनी जास्त करून सांभाळून राहायचं सा आहे मकर रास मकर राशीपासून सातव्या स्थानामध्ये ही म कर्क राशीमध्ये मंगळ येतो मकर सातव्या स्थानामध्ये जेव्हा येतो त्यावेळेला वैवाहिक जीवनामध्ये थोडेसे खटके उडण्याचे चान्सेस कर्कराशीचा मंगळ ज्या वेळेला येतो त्यावेळेला होतात त्यामुळे जोडीदाराशी सांभाळून आपल्याला राहावं लागणार आहे कुंभरास कुंभराशीला एक दोन तीन चार पाच सहा सहाव्या स्थानामध्ये कुंभराशीच्या मंगळ मंगळ येतोय त्यामुळे तब्येतीकडं आजाराकडं आणि उष्णतेचे विकार रक्तविकार या विषयापासून थोडंसं सांभाळून राहावं लागणार आहे ज्यांच्या कुंडलीमध्ये कर्कराशीचाच मंगळ आहे आणि कर्करासच त्यांच्या कुंडलीमध्ये आत्ता पोचरीने येते आहे अशा व्यक्तींनासुद्धा जास्त सांभाळून राहावं लागणार आहे म्हणजे कुंभराशीला काय करायचं आहे तब्येत सांभाळून म्हणजे काळजी घ्यायची आहे पन्नास दिवस आजारपण येण्याची जास्त शक्यता आहे मीन रास मीन मीनराशीला एक दोन तीन चार पाच मीन राशीला पाचव्या स्थानामध्ये हा कर्क राशीचा मंगळ येतो आहे या वेळेला संतती बाबत आणि त्यांच्या शिक्षणाबाबत थोडासा त्रास होण्याची विघ्न येण्याची शक्यता आहे त्यामुळे थोडंसंच संततीबाबत वगैरे सांभाळून राहावा व्य वा वाहन चांगलं म्हणजे व्यवस्थित चालवायला सांगा संततीनं आपल्या मुलाबाळांना आता काय आहे ह्याच्यावरती उपाय आपण बघायचा आहे आपल्याला माहिती आहे मंगळ राशी वी, मंगळ ग्रह हा काय आहे गणपतीशी संबंधित आहे विघ मंगळ हा ग्रह विघ्न देणार विघ्न करणार आहे पण गणपती काय आहे विघ्न हरता आहे यासाठी आपण काय करायचं आहे किमान हे पन्नास दिवस रोज रोज गणपतीचं दर्शन जर तुम्ही घेतलं रोज गणपती अथरशिष्य संकटनाशन जर स्त्रोत्र तुम्ही जर वाचला कोणती शांती वगैरे करायची आवश्यकता हो नाही आहे किमान संकटनाशन स्तोत्र रोज वाचा गणपती अथर्वशीर्ष रोज वाचा यूट्यूबवरती ऐका या गोष्टी ह्या मंगळ ग्रहाचे जे काय दुष्परिणाम तुम्हाला या पन्नास दिवसामध्ये जाणवणार आहेत किंवा जाणवण्याची शक्यता आहे किमान पन्नास ते साठ टक्के या गोष्टी केल्यामुळे तुम्हाला नक्कीच फरक पडणार आहे असेच जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील आणि हा जर सुद्धा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फोन नंबरसुद्धा तुम्ही आमचा हा करून अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर या फोनवरतीसुद्धा तुम्ही आम्हाला फोन करून विचारू शकता आम्ही यावरती तुम्हाला तुमच्या तुम्हा कुंडलीबाबत सेपरेट चांगल्या पद्धतीनं गायडन्स करू नमस्कार